तुझ्या बरोबर शाळेत जे झालं ते चांगलं नाही झालं यार. आपल्याला काय वाटलं नाही रे त्या गोष्टीबद्दल, पण जे विद्याच्या बाबतीत झालं त्याचं मला वाईट वाटतंय. ते काय विचार करत असेल रे माझ्याबद्दल? तू काळजी नको करूस, जे होईल ते चांगलं होईल. एक्सक्यूज मी, येस किशोरजींचं ऑफिस हेच का? हो हेच. आपण कोण? मी ऍक्च्युली त्यांना फोन केला होता, मला 1 BHK फ्लॅट हवा होता भाड्याने. अच्छा, पण आता बाबा तर ऑफिसवर नाही आहेत. ओ ठीक आहे, मी नंतर येते. हो चालेल. पेईंग गेस्ट म्हणून आहे, चालेल का? 24 तास हवा पाणी लाईट AC एव्हरीथिंग यू नीड ॲट वन प्लेस. फ्री पार्किंग पण आहे. चांगलं असेल तर विचार करायला काहीच हरकत नाही आहे. चांगलं मॅडम, बंगला आहे, बंगला बंगला. ओ लवली, मला बघता येईल? हो हो, चला आता या या. हा आमचा बंगला आहे, इथे 24 आवर्स फ्रेश एअर, तुमची पार्किंग स्पेस, तुम्हाला 2-3-4 गाड्या तुम्हाला पार्क करायच्या तुम्ही करू शकता, फ्री पार्किंग स्पेस. तिथे आमचं गार्डन आहे, लॉन आहे. या या. कुठे? या, हे आमचं गार्डन आहे. इथे आल्यावर ना मन एकदम शांत होतं, म्हणजे तुमचं दिवसभराचं जे काही टेन्शन असतं ना ते सगळं दूर होईल. फ्रेश एअर, नाईस. या छान, मला घर दाखव. मम्मी या या. हा आमचा मोठाचा मोठा हॉल, खाली 2 रूम. मम्मी नमस्कार. नमस्कार. आपण साक्षात लक्ष्मी? लक्ष्मी नाही, राणी आहे माझं नाव. पेंगेस्ट, पेंगेस्ट. पेंगेस्ट का? हो. तुम्ही घर बघून घ्या ना, आम्ही चहा ठेवते तोपर्यंत. चहा कशाला, त्रास नको घेऊ? नाही नाही, त्रास वगैरे काही नाही हो. तुम्ही घर बघा ना, मी चहा टाकते. तुम्हाला रूम दाखवतो. हो हो. गेस्ट लक्ष्मी माते पावलीस ग बाई. आणि ही बेडरूम आहे, व्हेरी स्पेशियस, व्हेरी कम्फर्टिंग, नाईस. मग कसं वाटलं आमचं घर? खूपच छान, एकदम मस्त. मग कधी राहायला यायचंय तुम्हाला? खरं तर उद्यापासूनच, पण घराचं भाडं आणि डिपॉझिट किती आहे? आता बघा, डिपॉझिट निदान 20,000 भाडं. अच्छा ओके. आणि डिपॉझिट 1,00,000. 1,00,000 रुपये डिपॉझिट, 20,000 रुपये भाडं. ओके चालेल. हो हो, माझ्याकडे आता फक्त 50,000 आहेत. चालेल, बाकीचे पैसे माझा बॉयफ्रेंड देईल, तो परत आल्यावर. तो बाहेर गावी गेलाय. बॉयफ्रेंड? तुमच्या घरी कोण कोण असतं? नाही नाही, इथे मी एकटीच राहणार आहे. हां, तो आदनावदनं येईल मला भेटायला, पण इथे मी एकटीच राहणार आहे. बरं. ऍक्च्युली माझ्या जुन्या घराचा आज शेवटचा दिवस आहे. हां, सो मी जर उद्यापासून राहायला आले इथे तर खूप बरं होईल. चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. नो प्रॉब्लेम, थँक्यू सो मच. मग निघू मी. हां, आज संध्याकाळी सामान आणून ठेवलं तर चालेल का? हां हां चालेल ना. लवली, चलो बाय. चहा आओ. जाऊ दे ना. 1,00,000? अरे मग काय, तू घबरा. 1,00,000 रुपये डिपॉझिट, 20,000 रुपये पाड. हॅलो, काय ग, काही काम आहे का? काही महत्वाचं आहे? एक आनंदाची बातमी आहे, आपण पेईंग गेस्ट ठेवलाय. काय काय, कसला आनंद, कसलं पेंटिंग? हे बघ, मी आल्याशिवाय तुम्ही काही पेंटिंग बिंटिंगची कामं करू नका. मी तुला सांग, मी हॅलो, मी कामात आहे, नंतर बोलतो तुझ्याशी. हॅलो. हा चल, ठेव आता. हा डार्लिंग, बोल. बरे, गुड न्यूज द्यायची आहे. मला जागा मिळाली. अरे वा वा वा, व्हॉट अ गुड न्यूज. हा 50,000 ऍडव्हान्स दिलेला आहे मी. हा 50,000 तुला द्यायचे आणि 20,000 भाडं सुद्धा द्यायचंय. हॅलो 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 हॅलो. मला नेटवर्क नाही, नेटवर्क नाही, ते रेंज नाहीये. ऐकू येत आहे का? हॅलो हॅलो, मी तुला मुंबई तालुकी फोन करतो. हा हा हा, बाय बाय. मुलीचा बाप, मुलीचा बाप म्हणजे मुलीचा बाप असतो. आपण आयुष्यात कधीच न केलेला तो पाप असतो. तो म्हणजे ना, हमकाच डंख मारणारा असा एक विषारी साप असतो. सगळ्या मुलांच्या नशिबातला न चुकणारा असा शाप असतो. आधी थंडी वाजून नंतर येणारा तो ताप असतो. मुलीचा बाप, मुलीची आई. पटवर्धनची मुलगी आली बघ.
आईला तिने तर तुझ्याकडे वळून बघितलं पण नाही. पलट कर देखे की. पलट ना यार. अरे भैया एकदा तरी वळून बघ. पलटलीच नाही तर पलटे गीत जरूर. ज्या आईला पलटीच नाही गेली निसटली तुझ्या हातात ना आता विसर तिला. अंजली अंजली अहो पेंगस ठेवली आपण. कोण कुठे ही काय राणी. हे माझं मिस्टर मोहन सबनीस. नमस्कार. का पण पेईंग गेस्ट म्हणजे का 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 पप्पा माझी आयडिया. आहो तुम्ही नेहमी मला म्हणायचात ना काय काय मिळतं तुला देव 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 करून. बघितलं लक्ष्मी पाऊली. लक्ष्मी कोण लक्ष्मी. राणी या लक्ष्मीचा कुबेर मीच आहे हिला काय माहिती. काय झालं काय म्हणाल. नाही काय नाही. ओ पप्पा तुम्ही काळजी करू नका. त्यांनी 50,000 रुपये दिलेत. हो का. आणि उरलेले 50,000 तिचा बॉयफ्रेंड देणार आहे. आता बाहेर गावी गेलाय आल्यावर देईल ना. काय झालं मग अशा उचक्या काय आता ठसका काय काय चाललंय काय. आम्ही सगळं तो इथे जाऊ. कोण आठवण काढतय. या नवीन आहे त्यांच्या समोर काय चाललंय तुझ. पाहिलं ना कस वेंधळ येत पण माझ्यावर खूप जीव लावतात. कशी असते ना नियती कधी कधी इतकं दूर घेऊन जाते तर कधी कधी खूप जवळ आणते. तुझं घर तुझा मुलगा तुझा संसार माझ्याशिवाय होऊ शकेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण हे सत्य आहे. आणि सत्य हेही आहे की आजवर फक्त तुझा आणि तुझाच विचार केला. आता मी इथे नाही राहू शकत. मी तुझ्यावर खूप प्रेम करते मोहन. तुझ्या माझ्या समोर असतं तेव्हा माझ्या डोळ्यात दिसतं. याची जाणीव जर तुझ्या बायको आणि मुलाला झाली तर खूप प्रॉब्लेम होतील. आणि आता तुझ्या संसारात प्रॉब्लेम झालेले मला जाणार नाही. मग मी दुसरं घर बघी. तूच म्हणालीस ना नियतीने आपल्याला जवळ आणलं. मग नियतीलाच ठरवू दे आपलं पुढे काय करायचं ते.
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय ग राणी, तुझा पायगुण काय सॉलिड आहे ग. आज आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी मला कामावर जाताना जवळ घेतलं. हो हो ईश. विवेक. अरे काय झालं? मला खूप टेन्शन आलंय रे. कसलं टेन्शन घेतेस? असं टेन्शन कोणी घेत का? ते आपोआप येत. बाबांचा असलेला तुझ्यावरचा राग. ऑफकोर्स. परत शाळेत जे झालं त्यामुळे बदललेलं वातावरण. हां. या सगळ्याचा विचार मनात घोळत असतो रे. पण तू एवढा शांत कसा राहू शकतोस? मोठी मोठी माणसं अशा छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेत बसत नाही. विवेक प्लीज. हा अरे काय झालं हे बघ. मला विश्वास आहे आपल्या प्रेमावर आणि मला हाही विश्वास आहे की आपलं प्रेम जिंकेलच. अशी काय बघतेस? कॉन्फिडन्स. हा ओके. जर तुझं खरंच माझ्यावर प्रेम असेल ना तर तू माझ्याकडे एकटक बघत राहशील. नो पलक छपक. ओके. विवेक थांब बघते तुला. तुम अंजली माझं पाकिट कुठं आहे? हायला पप्पा लिपस्टिक. काय हो? माझं पाकिट सापडत कुठे? गुड मॉर्निंग. मला आज लवकर जायचंय, संध्याकाळी भेटूया. ओके बाय 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 बाय. पाकिट कुठे गेले माझं? पाकिट हवे ना, ऐका जरा. राणी मावशीची लिपस्टिक पप्पांच्या गालावर. हायला हाय. हाय. आता फोन? अरे डान्स क्लास लवकर संपला, तुम्ही घरी आले. ओ पण मला आज यायला उशीर होणार खूप. उशिरा? आत्ता नाही येऊ शकत. नाही ग, एक ते काम खूप आहे आणि नाहीतरी आत्ता घरी आलो तरी करणार काय होत आपण? अंजली तिच्या मैत्रिणींसोबत बाहेर गेली आणि विवेक त्याच्या मित्राच्या बर्थडे पार्टीला गेला. सो मी घरी एकटी आहे. अरे काय अजूनही येणार नाहीयेस का? का नाही येणार? हे बघ दुकान बंद केलं मी, बसलो बाईकवर. दुकान बंद केलं, चल दरवाजा उघड. बाय. तू काय आला? तू कधी आला? आय लव्ह यू बोलत होता तेव्हा. सगळं ऐकलं. सगळं ऐकलंस तू? हा ऐकलं आणि बघितलं पण. अरे माझी राणी आहे ना, तुझी तुझी राणी मावशी आहे ना, ती मला हे शिकवू दी काय आपलं हे डान्स. हा डान्स होता? हा मला वाटलं काहीतरी वेगळंच चालू आहे. वेगळं काय? वेगळं काय? वेगळाच प्रकार होता डान्सचा. मम्मीला कळेल का? तुझ्या आईला, तुझ्या मम्मीला काहीही कळता कामा नये, लक्षात ठेव. गुड बॉय की नाही तू? हे घे मोहन, अजून जाते ना. तुझ्या बापानी वाटलेत घे. ते सगळं ठीक आहे पप्पा, पण मी मम्मीशी खोटं बोलणार नाही. खोटं बोलणं पाप आहे. हो मग दे पैसे परत दे माझे. दे खोटं बोलणं पाप आहे ना? दे ना. खोटं बोलणं पाप आहे ना? सांगून टाक सगळं तुझ्या मामाला. हो ते आमचा घटस्फोट, मग खूप पुण्य मिळेल तुला. दे पैसे दे पैसे. पण मी मम्मीला हे प्रकरण सांगणारच. प्रकरण? मी कसलं प्रकरण? कोणतं प्रकरण? कोणाचं प्रकरण? काय चाललंय इथे? विवेका काय चाललंय इथे मला सांगशील का जरा? मम्मी पप्पा प्रेमात पडलेत. काय? दिल ना हजार. लग्नापूर्वी लग्नापूर्वी पप्पा एका मुलीच्या प्रेमात होते आणि ती मुलगी तूच होती.
तुमचं काहीतरी चालू दे, चला जेवायला जाऊया बाहेर, चला चला. तुम्ही आम्हाला जेवायला नेताय बाहेर? हो. नाही मस्करी करताय ना? अगं का करत मस्करी, तेवढ्यासाठी तुम्ही लवकर आलो हो की नाही? चला 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 जेवायला चला चला. ओरडून काही फायदा नाही. कॉक्रोच तिच्या टॉवेलवर आहे. अगं झुरळ बघायला काय प्रॉब्लेम आहे? माझी काय चुक आहे? मी आधीच सांगितलं माझी काय चुक आहे? मला नकोय. निघून जा. अगं पण तिचं डिपॉझिट पर करायला लागेल. डिपॉझिट खर्च झाले पैसे माझ्याकडून. आता मी काय करू? पण मला ती मुलगी माझ्या घरात नकोय, मी आधीच सांगून ठेवते. हे बघ, मी तिचा शोध लावला नाहीये, ज्यांनी लावलाय त्याला बोल. हे बघ मम्मी, तिचा खरा शोध मलाही नंतर लागला. ओके मम्मी, झुरळ झुरळ. फक्त झुरळाच्या नावाने तू अशी घाबरलीस. तेच राणी मावशीच्या टॉवेलवर झुरळ आहे या विचाराने तिचं काय झालं असेल? खरंय, बरोबर आहे. बघ ना नुसतं असं बघ कसं झालं. बघ तिच्या तर टॉवेलवर झुरळ होतं. हां बरोबर, ठीक आहे, काही हरकत नाही. पहिली वेळ होती म्हणून मी माफ केलं. गुड. पण सांगून ठेवा, मला सारखं सारखं खपायचं नाही सगळं. कोणाला सांगून ठेवा? झुरळाला? नाही हो, राणीला. हो. कशी वागते मुलगी, मला अजिबात खपायचं नाही, आधीच सांगून ठेवतो. सर आपण इकडे जाऊया. चल कोण कोण आहात तुम्ही? सर आपकी कमाल की फोटो आपने खींची थी. कुठला फोटो? काय काय बोलतोय? म्हणून मला नाही माहिती. मेरे साथ आओ, आइए आइए आइए. अरे देखिए सर कितनी खूबसूरत लग रही है आपकी बीवी. काहीतरी सपलं तुमचं. आप तो आया ही नहीं. तुम्ही कधी आला होता तिथे? तुम्ही इथे कधी आला होता? नाही नाही, तेच तर तू म्हणतोय, आप तो आए ही नाही. अच्छा आए ही नाही, मला वाटलं येऊन गेलात की काय. वेडाय तो, त्याच्याकडे काय लक्ष देते. चल आपण निघूयात. चल देखे सर कितनी कमाल की दिखती है सर, क्या दिखती है आपकी बीवी. अरे मलाच काय सांगतो, माझी बायको किती सुंदर आहे ते दिसतंय ते मला. बघ किती सुंदर आहे बघ. तेच 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 सांगतोय, दोन 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 दोनदा तेच तेच सांगतोय. मग अशी पण सांगितलं, आता पण सांगितलं. विडाय कम्प्लीट, तू काय लक्ष देते. चल आपण निघूया. चल 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 तू. सर भाभी की फोटोग्राफ तो लेके जाइए.